मी आता जीवदानी देवी मंदिराचा जो डोंगर आहे त्या डोंगराच्या पायऱ्यांवर उभा आहे. आज 17 मार्च रोजी दुपारी 2 वाजता जीवदानी देवीचं मंदिर भाविकांना दर्शनासाठी पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे. आपण इथे पाहू शकतो की टाळं लावण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी 2 बोर्ड लावण्यात आले आहेत. जगभर कोरोना व्हायरसचे पेशंट प्रादुर्भाव वाढतोय, पेशंट वाढत आहेत, त्यामुळे राज्यातील प्रमुख मंदिरं दर्शनासाठी बंद करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज जीवदानी देवी मंदिर ट्रस्टने सुद्धा मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आदेश येईपर्यंत हे मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे. आपल्यासोबत जीवदानी देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रामचंद्र गावड म्हणजे दादा गावड आहे, त्यांना आपण विचारणार आहोत की हा निर्णय का घेतला. दादा, निर्णय आपण आज ट्रस्टची मीटिंग झाली विश्वासांची, काय निर्णय घेतला आहे? नाही, आम्ही निर्णय असासाठी घेतला आहे की लोकांना हा पसरू नये, लोकांमध्ये करोना हा विषाणूवायू आहे हा पसरू नये म्हणून आम्ही मंदिर बंद करण्याचा हा निर्णय घेतलेला आहे. बंद करताना आम्ही नोटीसही लावले, नोटीस बोर्डवरतीही लिहिलेलं आहे आणि जीवदानी मंदिर पायथ्याशी तो बोर्ड लावलेला आहे. त्याच्यानंतर 5 पायरी येथेही पण लावलेला आहे आम्ही बोर्ड एक, आणि दुकानदारांनाही वॉर्निंग दिलेली आहे की तुम्हीही दुकान बंद ठेवा. त्याच्यानंतर आमचे जे कर्मचारी आहेत ते उद्यापासून आज कामावरती आलेले आहेत. आज दुपारपासून तर बंद ठेवलं आम्ही मंदिर, आणि जे कर्मचारी आहेत तेही आम्ही कमी केलेले आहेत. अवघे लागणारे मंदिराची साफसफाई आणि ज्या लागणारे आहेत तेवढेच आम्ही कर्मचारी ठेवणार आहेत, बाकीच्यांना सुट्टी देणार आहेत. गेले 15 दिवसात भाविकांची संख्या कशी होती? 25% गर्दी कमी झाली होती. 25% कमी गर्दी आहे, दिवसेंदिवस आता कमी होत चालली होती. आज तर फारच एकदमच कमी झाली. सकाळी मला वाटतं 10% पण लोक नव्हती. त्याच्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या लोकांनाही कळून चुकलेलं आहे की आपण गर्दीच्या ठिकाणी जाणं हे बरोबर नाही, म्हणून लोकांनीही त्याची प्रिकॉशन घेतलेलं आहे. आणि सगळ्यांनीच मला वाटतं हे सगळे प्रिकॉशन घ्यावं आहे. मंदिरात मोठी मोठी मंदिरं आहे, सगळे सिद्धिविनायक, पंढरपूरचं मंदिर आहे, महालक्ष्मीचं मंदिर आहे, अशी सगळी मोठी मोठी मंदिरं बंद ठेवले. त्याच्यामुळे आमचंही मंदिर बंद आम्ही ठेवले आणि आमचाला तसे जिल्हाधिकाऱ्याचे आदेशही आहेत आणि म्हणून त्यांच्या आज त्यांनी मीटिंगही ठेवलेली आहे. 4 वाजता आमचे सदस्य प्रद्युत तेंडुलकर आणि परशुराम वासू पाटील हे दोघेही आमचे आज त्या प्रतिनिधी दोन्ही प्रतिनिधी आमचे त्या मीटिंगसाठी गेलेले आहेत. कलेक्टरने जे बोलवले जीवदानी देवीच्या मंदिरामध्ये हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. विशेषतः मंगळवार शुक्रवार जो देवीचा वार मानला जातो आणि शनिवार रविवार वीकेंड सुट्टीच्या दिवशी भाविक येत असतात. कोरोनाचा जो प्रादुर्भाव वाढतो आहे त्यामुळे मंदिर पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे. जोपर्यंत जनजीवन पूर्वपदावर येत नाही आहे आणि हा जो व्हायरसचा धोका आहे तो कमी होत नाही तोपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज 17 मार्च रोजी भाविकांची संख्या, इथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या अतिशय कमी आहे आणि जे भाविक दूरवरून आले होते ते दर्शन न घेता खालून दर्शन घेऊन परत गेलेले आहेत. कारण ते जेव्हा इथे आले भाविक, ते भाविक आल्यानंतर त्यांना कळलं की मंदिर पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे. त्यांनी खालून देवीला नमस्कार केला आणि ते निघून गेलेले आहेत. जिल्हा प्रशासनाने सुद्धा प्रार्थनास्थळांना आवाहन केलेलं आहे की गर्दी टाळण्यासाठी मंदिरं बंद ठेवा. पुढील आदेश येईपर्यंत मंदिर बंद राहणार आहे. मयुरेश वाघ, न्यूज 11 महाराष्ट्र, विरार.